गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा. वर्षी साध्य होणारी जयंतीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, आपण शहरातील विविध भागातून आलेले सर्व शांतताप्रेमी आणि शिस्तप्रेमी नागरिक बनले सभी बहिणी आणि अनेक लोकांनी आपले विचार मांडलेले आहेत. भाषण न करता एवढं सांगेल की आपल्यासाठी शिवजयंती सार्वजनिकरित्या जे आपण साजरी करतो ती नवीन नाही, पण साहेब नवीनच म्हणून सांगतो साहेब की आमची या गावाची शिवजयंती याच्या सर्व धर्मियांचा त्याचा समावेश असतो. आमच्या मुस्लिम समाजाचे धर्मगुरू, आमच्या शाळांचे विद्यार्थी हे शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या भेट भेटीत येतात. विविध आम्ही बोर्ड लावतो कारण दुर्दैवाने शिवाजी महाराजबद्दल ज्यावेळी आम्ही लहान होतो असा वाटायचा आपल्याला काल हमारा आहे आणि शिवाजी महाराज मुस्लिम भेट आहे. जसं जसं आम्ही मोठे झालो आणि वाचला तो माहिती पडला की अफजल खान गद्दार होता, शिवाजी महाराज आम्ही आणि याचा उपयोग करून लोकांनी समाजामध्ये खेळ निर्माण केला आणि शिवाजी महाराजचं नाव घेऊन एकदा विविध धर्मीय लोकांना जिरवायचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला आनंद वाटतो, आम्ही म्हणतो शिवाजी महाराज की जय शिवाजी. कारण शिवाजी महाराजांनी जे काही या भारतामध्ये परकी शक्तीविरुद्ध ज्यांनी लढा दिला त्याला लोकांनी इतिहासकारांनी चुकीचा इतिहास दिला आणि हिंदू मुस्लिम दाखवला. आता नाही, आता सर्वांना माहिती होतो, व्हॉट्सअप आला, गुगल आला, पुस्तकं आली आणि आता लोकांना समजू लागला की शिवाजी महाराज यांचे आणि ते मोगल जे होते ते धार्मिक युद्ध नव्हते. असा जर असता तर शिवाजी महाराजच्या फोनमध्ये 50 ते 60 पेक्षा मुस्लिम फौजी नव्हते. त्यांचे 13 जे महत्वाचे पद होते ते मुसलमानांकडे. सर्वात मोठा जे काही पद असतो ते आपल्याला माहिती आहे, जे कमांडो रक्षा करतात, अंगरक्षा करतात. शिवाजी महाराजचे अंगरक्षक जर मुस्लिम होते तर समजून घ्या की शिवाजी महाराजचा विश्वास किती मुसलमानांवर होता. आज आपल्याला लोकांना जे महाराजचं नाव घेऊन आज भारतामध्ये जे काही चाललेलं आहे आपल्याला एकमेकांना जवळ आणायचं आहे, गैरसमज दूर करायची आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आज हिंदू मुसलमानांचे प्रश्न आहेत, राखी काय असते याचं महत्व, जे कल्याणचा सुभेदार होता आणि त्या युद्धमध्ये एका मुस्लिम खूबसूरत एक लहान मुलीला ज्यावेळी महाराजसमोर पेश केला गेला तर महाराजांनी सांगितलं आज माझी आई तुझ्यासारखी सुंदर असते. एवढा चरित्रवान एक राजा आज शेतकऱ्यांचे प्रश्न जर शिवाजी महाराजांनी जे कोड ऑफ कंडक्ट दिलेला आहे त्याच्यावर जर अंमलबजावणी शासनाने केली तर या दिल्लीच्या बॉर्डरवर हजारो शेतकरी कधी आले नसते. परंतु त्यांच्यावर अंमलबजावणी होत नाही. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी एकमेकांवर जे विश्वास आहे त्यांनी जे दाखवलेलं आहे मी धन्यवाद मानतो या लोकांना की आमच्या लहान मुलामध्ये शिवजयंती आली तर पोलिसांचा ताण वाढवायचा. आता साहेब शिवजयंती आली तर आम्हाला उत्साहसारखा वाटतो आणि आपलाही कार्य कधी होतो आपण स्वतः पाहिजे. तर आपण यावर्षी आपण हे कार्यक्रम साजरा करा. आपण रामकुमारजी आपण विविध शाळांमध्ये जाऊन एक जे अभ्यासक लोक आहेत ते शिवाजी महाराजांबद्दल जे काही त्यांचे कार्य आहे त्यांची जे कृतीमध्ये त्यांनी या भारताला एक सण करण्याचा जो निर्णय घेतला होता आणि त्यांनी लोक म्हणतात हिंदू राज्य नाही त्यांनी हिंदवी स्वराज्य ही कल्पना दिलेली आहे. तर आता हिंदवी स्वराज्याची कल्पना आपल्या लहान लहान मुलांसमोर आपण मांडण्यासाठी जे वक्ते आहेत त्यांना घ्या, त्यांच्यासाठी पारदर्शक ठेवा, आमच्या शाळांमध्ये या दुसऱ्या शाळांमध्ये जा. त्याच्यासाठी की लागत असतील तर समाजसेवा के नात्याने गरीब जरी असलो तर तुम्हाला आम्ही पैशाची सुद्धा मदत करणार आहोत. आपण अवश्य यावरती सांगल्याप्रमाणे एक आदर्श त्याचा गणपतीचा आपण उत्सव साजरा करतो, एक आचारसंहिता आपण ठरवलेली आहे असा यावर्षी एक चांगलं आपण हा सण साजरा करावा.
मी भविष्यात पोहोचतो उशीर आला तर धन्यवाद.